50 फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची 5 तासाच्या अथक परिश्रमानंतर वनविभाग आणि नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या वतीनं सुटका करत त्याला पुन्हा परिसरात सोडण्यात आले. शुक्रवारी सोलापूर वनविभागाचे मोहोळ रेंजचे वनरक्षक सागर जबळगी यांनी मोहोळ तालुक्यातील चिखली गावामधील भोसले यांच्या विहिरीत कोल्हा पडल्याची माहिती NCCSला कळवली होती. NCCS टीमनं घटनास्थळी दाखल होऊन कोल्ह्याला काही इजा झाली नाही याची खातरजमा केली, परंतु अंधार झाल्यानं बचाव कार्य दुसऱ्या दिवशी करण्याचं ठरवलं. शनिवारी वनविभाग सोलापूरच्या उपवन संरक्षक सुवर्णा झोळ माने यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सौ राजश्री पवार यांच्या सहकार्यानं वनरक्षक सागर जवळगी, सुरेश कुर्ले, वनसेवक सुरवसे व गवळी आणि नेचर कॉन्झर्वेशन सर्कल सोलापूर टीमसह घटनास्थळी दाखल झालं. भोसले यांनी सांगितलं की कोल्ह्याच्या पाठीमागे कुत्रे लागले असल्यानं तो भयभीत होऊन विहिरीत पडला असावा. त्यानंतर NCCS टीमनं विहिरीत उतरून शास्त्रोक्त पद्धतीनं पिंजरा रचला आणि हळूहळू कोल्ह्याला त्या पिंजऱ्यात जाण्यास बद्ध केलं. कोल्ह्याला कोणतीही इजा होऊ न देता पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आलं आणि पिंजरा अलगदपणे विहिरीतून बाहेर काढून लगेच त्याच परिसरात कोल्ह्याची मुक्तता करण्यात आली.